मित्रांनो सप्रेम नमस्कार, मी आहे विनोद कुमार माने. विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज 25 जानेवारी आणि आज आपल्या देशामध्ये 14वा राष्ट्रीय मतदार दिवस आपण साजरा करत आहोत. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की राष्ट्रीय मतदार दिवस केव्हापासून साजरा केला जातो, का साजरा केला जातो, यामागची पार्श्वभूमी काय आहे, पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आलेला होता, याचबरोबर आपण बघणार आहोत की भारताचे पहिले मतदार कोण होते ते देखील आपण बघणार आहोत. तर इतिहासाच्या अनुषंगानं इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमाला जो प्रकरण या ठिकाणी आपण बघितलेलं होतं निवडणूक प्रक्रिया, तर त्यामध्ये सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. तर मित्रांनो, आपण बघूया आज 14वा राष्ट्रीय मतदार दिवस. मित्रांनो, मतदान करणं हे आपले कर्तव्य आहे आणि जबाबदारी देखील. तर मित्रांनो, आज 25 जानेवारी 2024 आणि आज 14वा राष्ट्रीय मतदार दिवस जो आहे तर तो साजरा केला जातो आहे भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली आणि तद्वतच 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित भारतीय संविधान जे आहे ते संविधान लागू झालं आणि खऱ्या अर्थानं लोकशाही राष्ट्राची सुरुवात जी आहे तर ती लोकशाही राष्ट्राची सुरुवात झाली. तर मित्रांनो, या संदर्भाची माहिती आज आपण बघणार आहोत. तर यावर्षी भारतीय निवडणूक आयोग आपल्या राष्ट्रसेवेचे 75वे वर्ष जे आहे तर ते या ठिकाणी साजरा करत आहेत. तर मित्रांनो, आज ही जी माहिती आहे तर ती माहिती आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल की भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात विस्तृत अशी राज्यघटना आहे जी राज्यघटना प्रज्ञासूर्य, क्रांतीसूर्य, महामानव डॉक्टर विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली आहे. आणि या भारतीय राज्यघटनेनं किंवा भारतीय संविधानानं आपल्याला एक मत, एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य हे तत्व स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे देशातील जे प्रौढ स्त्री पुरुष आहेत तर त्या देशातील सगळ्या प्रौढ स्त्री पुरुषांना या ठिकाणी मतदानाचा अधिकार भेटलेला आहे. मित्रांनो, आणि ही आपल्या भारतीय संविधानाची एक फार मोठी उपलब्धी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये जे सदस्य होते तर त्या सदस्यांना ठणकावून सांगितलेलं होतं की त्यांना पटवून दिलं होतं की जबाबदार शासन पद्धतीसाठी प्रौढ मताधिकार अत्यंत अनिवार्य आहे, आवश्यक आहे. आणि बाबासाहेबांच्या या ठोस प्रयत्नामुळे अखेर राज्यघटनेत प्रौढ मताधिकाराला मान्यता दिली आणि भारतीय राज्यघटनेनुसार प्रौढ मताधिकाराला मान्यता मिळाली आणि घटनाकारांचे बुद्धिचातुर्य, विद्वत्ता आणि लोकहितवादी दृष्टिकोनामुळे सर्व समावेशक अशी राज्यघटना भारताला मिळाली. आणि बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाची ही फलश्रुती आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 14वा राष्ट्रीय मतदार दिवस या ठिकाणी साजरा करत आहोत. तर हा दिवस का साजरा केला जातो? मित्रांनो, एकंदरीत जर आपण पाहिलं तर लोकशाहीमध्ये मतदानाच्या अधिकाराचं महत्त्व नेमकं काय, तसेच हा हक्क बजावल्याने समाजामध्ये काय परिणाम होऊ शकतो, मतदारांची नेमकी भूमिका कोणती असावी याबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. जगातली सर्वात मोठी लोकशाही अशी ओळख असलेल्या भारताची लोकशाही व्यवस्था
जर टिकून ठेवायची असेल तर मतदान कसं महत्त्वाचं आहे हे या दिनाच्या निमित्तानं सांगितलं जातं. मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी या देशामध्ये भारतीय संविधान लागू झालं आणि भारतामध्ये सुरुवातीला ज्या व्यक्तीनं वयाचे 21 वर्ष पूर्ण केलेले आहेत अशा व्यक्तीला मतदानाचा हक्क जो आहे तर तो या ठिकाणी देण्यात आलेला होता आणि त्यानंतर ही वयाची जी अट होती ती शिथिल करण्यात आली आणि आज आपण पाहिलं तर 18 वर्षानंतर ज्यांना 18 वर्ष पूर्ण झाले अशा देशातील प्रत्येक नागरिकाला कुठल्याही प्रकारचा लिंग भेद न करता मतदानाचा अधिकार आपल्याला प्राप्त झालेला आहे. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की देशातील पंतप्रधानापासून राष्ट्रपतीपासून तर सामान्य माणसापर्यंत प्रत्येकाच्या मताला सेम किंमत आहे, सारखी किंमत आहे आणि म्हणून एक व्यक्ती एक मत एक मूल्य हे तत्व जे आहे तर ते प्रत्येकाने स्वीकारून आपल्या मताचा योग्य असा वापर जो आहे तो आपण केलं पाहिजे आणि आपण जर देशातल्या प्रत्येक नागरिकांनी समजा आपल्या मताचा योग्य प्रकारे वापर केला तर योग्य प्रतिनिधी निवडून येऊ शकतो आणि त्या माध्यमातून आपली लोकशाही जी आहे तर ती बळकट होऊ शकते. मतदानाच्या हक्काचा वापर करत देशातील नागरिक त्यांच्या भविष्यासाठी योग्य अशा प्रतिनिधीची निवड करू शकतात. आणि मित्रांनो, म्हणून तुम्हाला कडकडीची विनंती आहे की मत देताना नेमका आपल्याला विचार करायचा आहे कारण हा विचार करत असताना आपल्याला व्यक्ती महत्वाचा नाही, देश महत्वाचा आहे. बाबासाहेब म्हणतात की मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहे. आपण भारतीय आहोत आणि आपल्या भारतातील लोकशाही आपल्याला चांगल्या पद्धतीने टिकून ठेवायची असेल तर त्यासाठी मतदान करत असताना तो विचार करावा लागेल. दर 5 वर्षांनी आपल्या देशाच्या निवडणुका होतात, लोकसभेच्या आणि विधानसभेच्या, त्याचबरोबरीनं स्थानिक स्वराज्य संस्था असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, तिथं आपण या ठिकाणी काय करतो, मतदान करतो. तर मतदान करत असताना कुणाच्याही आमिषाला बळी न पडता, कुणाकडून पैसे दारू मटण न घेता आपण आपल्याला मतदान करायचं आहे आणि मतदान करायचं ना कारण आपल्या जेवढी राष्ट्रपतीच्या आणि पंतप्रधानच्या मताला किंमत आहे तेवढीच किंमत आपल्या मताला आहे. म्हणून आपलं मत जे आहे मित्रांनो तर ते कुणालाही विकू नका. आपल्याला खऱ्या अर्थाने जर लोकशाही टिकवायची असेल आणि देशाचं भविष्य घडवायचं असेल, भवितव्य घडवायचं असेल तर कुणाच्याही आमिषाला बळी न पडता आपल्याला ते करता आलं पाहिजे. तर देशातील प्रत्येक नागरिकाला जनजागृतीसाठी हा आपण हा जो दिवस आहे हा दिवस या ठिकाणी साजरा केला जातो. तर मित्रांनो, हा मतदार दिन 25 जानेवारीलाच का साजरा केला जातो? तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 2011 मध्ये पहिल्यांदा 25 जानेवारी 2011 मध्ये त्यावेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी पहिल्यांदा 25 जानेवारी 2011 या ठिकाणी राष्ट्रीय मतदार दिन जो आहे तर तो साजरा केला होता आणि आज आपण 14वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करत आहोत. तर दरवर्षी तेव्हापासून 25 जानेवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय मतदार दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. या दिवशी सहसा विविध राजकीय पक्ष आणि केंद्र तसेच राज्य सरकारकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं. मित्रांनो, आपल्या देशामध्ये 18 वर्ष पूर्ण केलेल्या तमाम देशातील स्त्री पुरुषांना, युवक युवतींना या मतदार यादीमध्ये नाव असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मतदान देण्याचा अधिकार आहे. मित्रांनो, मतदानाचा अधिकार आपल्याला भारतीय राज्यघटनेने दिलं. कुठलाही धर्म नाही, कुठलाही जात नाही, कुठलाही वर्ण नाही, साक्षर निरक्षरता याचा भेदभाव केलेला नाही, कुठलाही संप्रदाय लिंग भेद याचा भेदभाव न करता प्रत्येकाला या ठिकाणी भारतीय राज्यघटनेने मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि तो प्रत्येक नागरिकाला बजावता येऊ शकतो. आणि अशा पद्धतीनं मित्रांनो 25 जानेवारी 1950 रोजी
निवडणूक आयोगाची स्थापना जी आहे तर ती करण्यात आली आणि तेव्हापासून आज भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनी राष्ट्रीय मतदान दिन जो आहे तर तो दिन या ठिकाणी साजरा करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला होता। तर मित्रांनो, एकंदरीत जर आपण पाहिलं तर भारतीय संविधान जसं 1947 15 ऑगस्ट 1947 आपण भारताचं स्वातंत्र्य दिन साजरा करतो आणि स्वातंत्र्यानंतर 3 वर्षांनी 1950 26 जानेवारी रोजी आपलं भारतीय संविधान लागू करण्यात आलं, त्याच्या एक दिवस आधी 25 जानेवारी 1950 या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना जी आहे तर ती करण्यात आली आणि त्यामुळे आज भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनी राष्ट्रीय मतदार दिन जो आहे तर तो साजरा करण्याचा निर्णय जो आहे तर तो या ठिकाणी घेण्यात आला। मित्रांनो, जसं आपल्याला मतदानाचा अधिकार आहे तशा पद्धतीनं उमेदवाराच्या बद्दल माहिती मिळवण्याचा अधिकार आपल्याला आहे। निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या प्रत्येक उमेदवाराच्या माहिती मिळवण्याचा अधिकार हा प्रत्येक मतदारांना आहे। मित्रांनो, मतदाराची संपत्ती किती आहे, त्याच्यावर काही गुन्हेगारीची नोंद करण्यात आली आहे का, त्याची शैक्षणिक पात्रता कशी आहे या संदर्भातील माहिती आपल्याला मिळू शकते। उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, त्याच्या संदर्भातील संपूर्ण इत्यंभूत माहिती मागून घेण्याचा अधिकार आज प्रत्येक मतदारांना आहे आणि याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेला आहे। मित्रांनो, ज्या ठिकाणच्या मतदार यादीमध्ये मतदाराचं नाव आहे तिथंच त्यांनी मतदान करणं अपेक्षित असतं। वास्तव्याचं ठिकाण जर समजा आपलं बदललं तर एखादा मतदारसंघ नव्या मतदारसंघाच्या रूपात नव्या ठिकाणावरून मतदान कार्ड बनवून घेऊ शकतो, परंतु तत्पूर्वी त्यांना जुन्या मतदार यादीतून नाव हटवणं अपेक्षित असतं। मित्रांनो, मतदारांनो, कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, आपल्या मताची किंमत करू नका, आपल्या मताची किंमत करू नका। हा मतदानाचा मौल्यवान हक्क प्रत्येक मतदाराला या ठिकाणी भेटलेला आहे आणि मित्रांनो, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावून आपण आपली भारतीय लोकशाही जी आहे तर ती अधिकाधिक आपण मजबूत करू शकतो। आणि म्हणून मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी कडकडीची विनंती आहे की याबाबत देशातील प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक स्त्री पुरुषांना या ठिकाणी जागृत करणं हाच आजच्या दिवसाचं हे महत्त्व आहे, कारण मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि जबाबदारी आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे। माय ओट माय ड्युटी हे प्रत्येकाने या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो, याच भागामध्ये अजून एक आपण पाहणार आहोत की आपल्या देशातले पहिले मतदार कोण आहेत ज्यांनी पहिल्यांदा वोटिंगचं अधिकार जे आहे, आपलं कर्तव्य जे आहे, तर त्या कर्तव्याची ज्यांनी अंमलबजावणी केली असे आपल्या देशातील फर्स्ट इंडियन वोटर कोण आहेत याची माहिती आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये फटाफट लिहा की फर्स्ट इंडियन वोटर आपल्या देशातील, आपल्या भारताचे पहिले मतदार कोण आहेत। तुम्हाला इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमाला इतिहास व राज्यशास्त्र या पुस्तकामध्ये मित्रांनो तुम्हाला पेज नंबर 77 तुम्हाला जे दिलेलं आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं मित्रांनो तर तुम्हाला हे फोटो दिसत असेल, दिसतो तुम्हाला फोटो? ओके, तर मित्रांनो ह्या फोटोमध्ये जी फोटो तुम्हाला दाखवलेला आहे ती फोटो आहे हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील श्याम सरन नेगी यांचं। मित्रांनो, आपल्या देशातील ज्या निवडणुका झाल्या पहिल्यांदा, म्हणजे पहिल्यांदा 51-52 ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, तर त्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदा ज्यांनी मतदानाचा अधिकार बजावलं, ज्यांनी पहिल्यांदा मतदान केलं असे कोण, तर श्याम शरण नेगी त्यांचा फोटो या ठिकाणी आपण मी तुम्हाला दाखवलेला आहे। तर मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे की एकंदरीत निवडणूक जेव्हा पहिल्यांदा आपल्या देशाची झाली तर त्यावेळेला एका शाळेतल्या मतदान केंद्रामध्ये जाऊन त्यांनी आपल्या
मतदानाचा अधिकार जो आहे तर तो मतदानाचा अधिकार मित्रांनो त्यांनी बजावलेला होता मित्रांनो. आणि तब्बल या व्यक्तीनं त्यांचं वयाच्या 106 वर्षी निधन झालं 2022 मध्ये. आणि आतापर्यंतच म्हणजे 2022 पर्यंतच जर आपण पाहिलं तर एकंदरीत त्या व्यक्तीने 34 वेळा न चुकता 34 वेळा त्यांनी मतदान केलेलं आहे. आणि ते म्हणजे हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील श्यामसरन नेगी हे आपल्या देशातील पहिले मतदार आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा, तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर मित्रांनो, एका शाळेतल्या म्हणजे 25 ऑक्टोबर 1951 रोजी एका शाळेतल्या मतदान केंद्रामध्ये जाऊन त्यांनी हा मतदानाचा हक्क अधिकार जो आहे तर तो त्यांनी बजावला. मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर देशामध्ये लोकसभेसाठी 25 ऑक्टोबर 1951 रोजी पहिल्यांदा मतदान झाले. आणि या मतदानाच्या दिवशी आपला हक्क बजावणारा, आपला मतदानाचा हक्क बजावणारा पहिला मतदार म्हणून श्यामसरन नेगी यांची नोंद झाली. आणि देशाचे पहिले मतदार म्हणून इतिहासाने त्याची दखल घेतलेली आहे. तर श्यामसरन नेगी हे एक सेवानिवृत्त शिक्षक होते आणि त्यांचा जन्म 1 जुलै 1917 रोजी झालेला होता अशी कागदोपत्री जी नोंद करण्यात आलेली आहे तर त्या नोंदीतून त्यांच्या जन्माची जन्म जो आहे तर तो कधी झाला हे आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, दरम्यान 1952 मध्ये देशात प्रथम मतदान झाले आणि मात्र हिमाचल प्रदेशातील आदिवासी आणि दुर्गम भागामध्ये त्याआधीच त्याच्या 5 महिने आधी निवडणूक घेण्यात आलेली होती. 23 ऑक्टोबर 1951 रोजी मतदान झाले होते. आणि खराब हवामानाचा फटका जो आहे तो बसू नये म्हणून ही उपाययोजना जी आहे तर ही या ठिकाणी करण्यात आलेली होती. आणि थंडीच्या काळामध्ये हिमाचल प्रदेशामध्ये मतदान करणे कठीण झाले असते, अशक्य झाले असते. आणि त्यामुळे त्यावेळेला अशा पद्धतीनं 1951 मध्ये हे निवडणूक घेण्यात आलेली होती, मतदान घेण्यात आलेले होते. तर त्यावेळेला श्यामसरन नेगी एक शिक्षक होते आणि त्यांना निवडणुकीचं काम देण्यात आलेले होते. ते शिक्षक होते आणि त्यांना निवडणुकीचं काम देण्यात आलेले होते. आणि त्यामुळे त्यांचे मतदान असलेल्या कल्पा येथील प्राथमिक शाळेमध्ये ते मतदान केंद्रावर 7:30 पोहोचले होते आणि तेथेच त्यांनी ते मतदान केले. म्हणजे मतदान करणारे देशातील ते पहिले व्यक्ती होते ही माहिती त्यांना नंतर समजली. तर मित्रांनो, अशा या श्यामसरन नेगी यांचं वयाच्या 106 वर्षी निधन झालं. आपल्या देशातील पहिले मतदार म्हणून ज्यांची नोंद झालेली आहे अशा या श्यामसरन नेगीजींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तर मित्रांनो, तुम्हाला आता लक्षात राहील की भारताचे पहिले मतदार कोण आहे, फर्स्ट इंडियन वोटर ज्यांनी 34 वेळा मतदानाचा अधिकार बजावला हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील हे व्यक्ती आहेत. ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. तर मित्रांनो, मतदान जो आपण करतो तर मतदान हा आपला म्हणजे कर्तव्य आहे आणि आपली जबाबदारी आहे. तर प्रत्येक व्यक्तीनं मतदानाच्या संदर्भात सजग राहिलं पाहिजे तरच आपल्या देशातील खरी लोकशाही जी आहे तर ते टिकण्यास मदत होईल. आणि म्हणून मतदारांना जे आपल्या देशातील नागरिक आहेत त्या प्रत्येक नागरिकांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता आलं पाहिजे आणि याविषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी आपल्या देशामध्ये हा मतदार दिवस जो आहे तर हा या ठिकाणी साजरा केला जातो. तर मित्रांनो, या ठिकाणी तरुण पिढी जी आहे तर त्या तरुण पिढीला एवढंच सांगणं आहे की आपण या ठिकाणी या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की मतदान करणं हा आपला एक राष्ट्रीय कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे, याचं भान आपण या ठिकाणी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या ठिकाणी प्रत्येकाला आपल्याला एक मतदारांसाठी प्रतिज्ञा पण घ्यायची आहे. आणि ती प्रतिज्ञा घेत असताना आपल्याला घ्यायचं आहे की आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करू आणि मुक्त, निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात,
समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणाच्याही प्रलोभनास बळी न पडता आम्हाला मतदान करायचं आहे, मतदान करू. तर मित्रांनो, आज 25 जानेवारी आणि आज आपण आपल्या देशामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करत आहोत. राष्ट्रीय मतदार दिनाच्या तुम्हा संपूर्ण देशवासियांना या ठिकाणी खूप 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 असंख्य हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, एकंदरीत आपण आपला मतदानाचा हक्क जर व्यवस्थितपणे बचावला तर आपली लोकशाही कायम टिकू शकेल. चांगल्या व्यक्तीला आपण मतदान केलं पाहिजे, म्हणजे कोणाच्याही प्रलोभनाला बळी न पडता आपल्याला स्वइच्छेने मतदान करायचं आहे. तर ही बाब आपल्या लोकशाहीसाठी अत्यंत तारक ठरेल आणि अशा पद्धतीनं प्रत्येकाने जेव्हा जेव्हा निवडणुका होतील तर त्यावेळेला श्याम सरन नेगीसारखं आपल्याला मतदान करायला न चुकता आपल्याला जायला पाहिजे. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि एवढंच नाही तर मित्रांनो, विनोद कुमार माने गुरुजी या एज्युकेशनल आणि मोटिवेशनल चॅनलवर आपण सर्वांसाठी अशा पद्धतीचं एज्युकेशनल, मोटिवेशनल, टेक्निकल अशा प्रकारच्या आणि सोशियल अशा प्रकारच्या नानावी व्हिडिओ या ठिकाणी मी तयार करत असतो, शेअर करत असतो. मित्रांनो, तुम्हाला जर माझं चॅनल आवडलं असेल तर नक्कीच एक दुसऱ्यापर्यंत पुढं फॉरवर्ड करायलाही विसरू नको. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय संविधान.